अयोध्येमध्ये तुम्ही जे काही केलं, कार सेवकांनी बलिदान केलं, कोणासाठी केलं? लोढासाठी केलं, अदानीसाठी केलं, रामदेव बाबासाठी केलं, श्री रविशंकरसाठी केलं. कितीतरी लाखो कार सेवक तिकडे गेले, बलिदान झालं त्यांचं, मार खाल्ला, काही अपंग झाले आणि मग राम मंदिर उभं राहिलं. एक तर तुम्ही बांधलं त्याचं सुद्धा गळतं, आमच्या हातामध्ये घंटा आणि अयोध्येमधली जमीन कोणत्या दराने त्या ट्रस्टने विकत घेतली आणि त्याच्यावरती ती कोणाला दिली ह्याच्यावरती सुद्धा जेपीसी लावा. हा विषय फक्त वक्फ बोर्डचा नाहीये, हा माझ्या मंदिरांचा सुद्धा आहे. आमचे शंकराचार्य जे बोलतात की केदारनाथ मधलं 200-250 किलो सोनं गायब झालं, लावा त्याची सुद्धा चौकशी लावा. त्या तिकडे कोणी चोरला आणि पितळ्याचं कोणी तिकडे मुलामा दिला हे सुद्धा पितळ उघडं पडलंच पाहिजे. पण सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आता भाजपचं काय खरं नाही, कारण मोदींची गॅरंटी चालत नाही म्हटल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेला जर का अडचणीत आणण्यासाठी हे प्रश्न विचारत असाल तर इथली जनता काही ही दूधखुडी नाहीये की तुम्ही म्हणाल ते ऐकाल. म्हणून माझं म्हणणं की आजच निवडणुका घेऊन दाखवा, तुम्ही आजच घेऊन दाखवा. आणि मग जसं वक्फ बोर्डाचं तुम्ही बिल आणलं, मी आज जाहीर त्यांना प्रश्न विचारतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा, ओबीसी, धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे, मला वाटतं पवार साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहे, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे. मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाहीये. बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली. हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा, पण आगी लावून ठेवायच्या. धर्माधर्मात आगी, हिंदू मुसलमानमध्ये आगी, हिंदूंमध्ये मराठी या मराठीमध्ये आगी, मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर मध्ये आगी. आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात. म्हणून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतो, एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील. आणि ही पुढची लढाई जी आहे, बोलण्यासारखं खूप आहे.